50 रुपयाचे नळापासून ते 5 लाखापर्यंत ते नळ आहे. सोन्याचा नळ घ्यायला ते 5 करोड रुपये आहे. कोणाच्या घरात लागलेला आहे तर ते अंबानी त्यांच्या घरात असते नळ असतो. आपल्या घरात जे काही 550 100 रुपयाची 3000ची सुद्धा नळ आहे. कोणते कोणते नळ असले पाहिजे, मिक्सर म्हणजे काय असतो, कोणत्या पद्धतीचा नळ असतो हे माहिती पाहिजे. छोट्याच्या नळांची विद्युत करायची ते सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे घरात लाईन पाईपलाईन कशी फिरवायची त्यासाठी काय काय करायला लागते तुम्हाला माहिती. आता हे आपले नाही गावातल्या घरांमध्ये पाणी कसं, एखाद्या बिल्डिंग मध्ये पाणी पुरवायचं असेल तर काय करायचं, बिल्डिंगचं पाणी खालून वर सरवायचं असतं टाकी आणि टाकीतून खाली वर आणायचं असतं. ड्रेनेज ड्रेनेज सिस्टीम सुद्धा असते बरोबर. म्हणजे प्लंबर म्हणजे काय की टॉयलेट बाथरूमचं पाणी कुठे गेलं पाहिजे हे त्याला माहिती पाहिजे, मोरीतलं पाणी कुठे गेलं हे माहिती पाहिजे बरोबर, किचनचं आणि आंघोळीचं पाणी कुठे गेलं कसं जायला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्याची सोपपीठ करावं लागतं, ते कसं करायला पाहिजे थोडंसं गौंडी कामच्या रिलेटेड नॉलेज सुद्धा असायला हवं. प्लंबिंग म्हणजे काय, नुसता पाईप जोडला पाना लावला म्हणजे त्याला प्लंबिंग नाही. एखादी इमारत असेल तर इमारतीवरून झुला टाकून उतरता आलं. आता झुला टाकणं हा अभ्यासक्रमाचा आपला भाग जरी नसला तरी एक कौशल्य आहे. तर युट्यूबला तुम्ही टाका की झुला टाकून एखादा माणूस कसा उतरतो, तो पाईप कसा कसा लावतो, एखादी इमारतीची पाईपलाईन कशी सिस्टीम फिरते. तर जेव्हा तुम्ही कर्जतला नेराळला तुम्ही फिरायला जाता तेव्हा तुमचं पक्क लक्ष इमारतीकडे पडते. या इमारतीला पाणी कुठे गेलं, ते पाणी कसं खाली येत आहे बरोबर, पाईप बाहेरून कसा फिरला, मग ती प्रत्येक घरातलं पाणी त्या पाईप मधून खाली कसं जातं आणि ड्रेनच्या माध्यमातून कसं जातं. म्हणजे मेन ड्रेन मध्ये आपल्याला पाईपलाईन सोडता आली पाहिजे. एकचा पाईप म्हणजे काय, दोनचा पाईप म्हणजे काय, तीनचा म्हणजे काय, आठचा दहाचा पंधराचा पाईप म्हणजे काय बरोबर. शेतीमध्ये कोणत्या पद्धतीचे पाईप वापरले जातात, बाकी पाईप म्हणजे काय असतो बरोबर. तर जमिनी खालून कोणते पाईप टाकायचे असतात, जमिनीच्या वरून कोणते पाईप टाकायचे असतात, गरम पाण्यासाठी कोणता पाईप टाकतो, थंड पाण्यासाठी कोणता पाईप बरोबर, सोलार जर असेल तर कोणत्या पद्धतीचा पाईप वापरला जातो आणि रेग्युलर पाण्यासाठी कोणत्या पद्धतीचा पाईप वापरला जातो, हे बेसिक नॉलेज आहे. हे सामान्य एक प्लंबरचा कोर्स करत असताना विद्यार्थ्याला हे प्रश्न पडायला हवे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली त्या पद्धतीने उत्तर शोधायचा तुम्ही प्रयत्न केला म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने काय झाला या कोर्समध्ये पास झाला लक्षात. आणि त्या पद्धतीने लोक थोडंसं तुम्ही लागला काहीतरी एखादा युट्यूबला काहीतरी फोटो बघत बसण्यापेक्षा काहीतरी व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा ते बघा. रात्रीचे व्हिडिओ तुम्ही रात्री बघा. अभ्यासाच्या नावाला काय करायचं फक्त अभ्यासाठी व्हिडिओ बघा. कारण ते मोबाईल आणि व्हॉट्सअप जर तुमच्याकडे असतील तर त्या पद्धतीचा तुम्ही ग्रुप तयार करा ना की प्लम्बिंगच्या मुलांचा एक ग्रुप त्याच्यात तुमचे सर असतील आणि मग प्लम्बिंगच्या रिलेटेड जे काही तुम्हाला व्हिडिओ मिळतील ते टाका. युट्यूबला खूप व्हिडिओ आहेत प्लम्बिंगच्या रिगार्डिंग बरोबर. म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला शोधून तुम्हाला काय करता आले पाहिजे त्या ग्रुपमध्ये टाकता आले आणि ग्रुपच्या संदर्भात नवीन माहिती आली प्लम्बिंगच्या संदर्भात तुमची नवीन माहिती आली तर ती तुम्हाला काय करता आली पाहिजे शेअर करता आली पाहिजे. आला विषय लक्षात. तर या पद्धतीने शिकणार तुम्ही. आत्ताशी आपल्या क्लासला सुरुवात झाली आणि काय झालं की दोन तीन दिवसापासून मुक्ती सर जरा बिझी आहे. बिझी यासाठी की एशियन पेंटचे लोक काहीतरी 10 दिवसात एक कोर्स घेऊन आले बरोबर. त्याचा उद्देश काय की आपल्या पोरांना कोर्स मिळू शकला तर त्यांना त्याचा फायदा होईल म्हणून कदाचित त्यांनी काही इलेक्ट्रिसिटी प्लम्बिंगची मुलं त्याच्यामध्ये घेतली असतील बरोबर.